कोरोनाच्या धर्तीवर बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील पहिले शासनमान्य कोविड रुग्णालयाचा शुभारंभ आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या हस्ते करण्यात आला. तर कोरोनाची धास्ती न धरता प्रत्येकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. त्यातही बाधित झालात तर शासकीय रुग्णालयासोबतच डॉक्टर अविनाश सोळंके यांचे शासनमान्य कोविड हेल्थ केअर सेंटरमध्ये बाधित रुग्णांना सोयी सुविधायुक्त कोविड रुग्णालय शेगाव येथे सुरू झाले असून आता रुग्णांनी घाबरून चांगल्या पद्धतीने निदान उपचार होत आहेत. खासगी डॉक्टर व शासकीय डॉक्टरांनी आपसात समन्वयाची भूमिका ठेवून कोरोना बाधित रुग्णांना वेळेवर योग्य तो उपचार देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा असून सेवाभाव जपावा असे आवाहन आमदार डॉक्टर संजय बुटे यांनी उद्घाटनपर भाषणात केले. तसेच काँग्रेस पक्षनेते ज्ञानेश्वरदादा पाटील यांनी कोविड रुग्णालयामुळे बाधितांना आधार मिळाला असून डॉक्टर अविनाश सोळंके यांच्या निर्णयाचे स्वागत केले. प्रास्ताविकात समाधान सोळंके यांनी कोविड हेल्थ केअर सेंटरमधील सोयीसुविधांची माहिती दिली. शेगाव व परिसरातील रुग्णांकरिता आनंदाची बातमी. कोविड 19 रुग्णांकरिता डॉक्टर अविनाश सोळंके यांची कोविड हेल्थ केअर सेंटरची शुभारंभ झाला आहे. कोविड सेंटर येथील 20 स्पेशल रूम्स, 3 आयसोलेशन वार्ड असे संपूर्ण 40 बेड कोविड हेल्थ सेंटर व ऑक्सिजन व्यवस्था, रुग्णांकरिता चहा नाश्ता व 2 वेळ जेवणाची व्यवस्था, अनुभवी व डॉक्टर व कर्मचारी वर्ग रुग्ण सेवेत 24 तास राहते. तरी रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन संचालक डॉक्टर अविनाश सोळंके यांनी यावेळी केले. यावेळी नगराध्यक्ष शकुंतलाताई भुज, पांडुरंग भुज, तहसीलदार शिल्पा बोबडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रवीण घोंगटे यांची प्रमुख उपस्थिती होती. संचलन धनाजी फळ यांनी केले. MC News करिता आनंद चव्हाण साहेब, शेगाव.